तर मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. महापौर पदासाठी भाजपकडून ज्योत्स्ना हसनाळे तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या अनंत शिर्के यांनी अर्ज दाखल केलेत. मीरा भाईंदर भाजप आणि काँग्रेस नगरसेवक दाखल झालेले आहेत. या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांनी. बहुचर्चित असलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. या ठिकाणी पाहू शकता एकंदरीत संपूर्णपणे या सभागृहाच्या तसंच महापालिकेच्या आवारात कडेकोट बंदोबस्त पोलिसांच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी ह्याची संपूर्ण जबाबदारी ठाणे ग्रामीण पोलिसांनी घेतलेली आहे. आणि एकंदरीत सध्या सभागृहामध्ये काँग्रेस तसंच शिवसेना आणि भाजपचे जे सदस्य आहेत ते सभागृहात पोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ह्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रियेला सुरुवात होणार. नक्की या महापौर पदाच्या खुर्चीवरती कोण विराजमान होणार हे थोड्याच वेळात कळेल, परंतु गेल्या 7 ते 8 दिवस मीरा भाईंदरचं राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. मीरा भाईंदर, महेंद्र वानखेडे, AM न्यूज.